काल मध्यरात्री अशोकनगर परिसरात सातपूर पोलिसांना गस्त घालत असताना स्टेट बँक ऑफ इंडियाजवळ तिघे जण संशयास्पदरित्या आढळून आले. तिघांनी पळण्याचा प्रयत्न केला असता पोलीस पथकाने पाठलाग करीत ताब्यात घेतले असता यमहा कंपनीची दुचाकी तसेच त्यांच्याजवळील बॅगेत छोटी गॅस टाकी, गॅस गन, रेग्युलेटर, नोझल, लोखंडी फायटर, 3 मोबाईल आदी साहित्य आढळल्याने तिघेही संशयित दरोड्याच्या तयारीत असल्याचे समजले. तसेच त्यांच्याकडील मोबाईलची तपासणी केली असता ताला तोडणे की जानकारी असे अनेक युट्यूबवरील व्हिडिओ पाहिले असल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त शांताराम पाटील यांनी अधिक माहिती देताना सांगितले. सचिन रामभाऊ विश्वकर्मा रामवाडी पंचवटी राजन बबन वड राहणार रामवाडी पंचवटी. तसेच त्यांच्यासोबत एक जुविनाईल म्हणजे लहान विधी संघर्ष मुलगा होता असे त्यांनी नावं सांगितले. आणि त्यांच्या ताब्यात हे गॅस कटर आणि ते कुठलं ते फायटर पंजा या असं घरपुडी करण्याचं साहित्य घरपुडीसारखे गुन्हे करण्याचं साहित्य त्यांच्याकडे मुलगा होता. त्यांना याबाबत विचारपूस केली असता त्यांना कुठलीही समाधानकारक उत्तर त्यांना देता आलं नाही. आणि तसंच त्यांचा मोबाईल त्यांच्याकडे असलेला मोबाईल याची जे पाहणी केली असता ताला तोडणे का तरीका असा व्हिडिओ पाहिल्याचे ते आढळले. यानुसार यावरून त्यांच्यावर पोलीस नाईक किरण सानप यांनी विपॅक 122 क प्रमाणे फिर्याद दिली. त्याप्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे. त्यानुसार PSI सूर्यवंशी हवालदार सूर्यवंशी बरं का सिनियर PI आपले कुठे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सदर प्रकरणातील रामवाडी पंचवटी येथील सचिन रामभाऊ विश्वकर्मा सजन बबन वड तसेच एक अल्पवयीन अशा तिघाही संशयितांवर सातपूर पोलिसांनी मुंबई पोलीस कायदा कलम 122 क प्रमाणे गुन्हा दाखल केला असून 80,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप वराडे, किरण सानप, पोलीस नाईक सिद्धापुरे, मनोहर सूर्यवंशी, DK पवार, गोकुळ कासार, जावेद शेख, आव्हाड, घुमरे, कुलकर्णी, मते यांच्या पथकाने ही कामगिरी बजावली. परिसरातील व्यावसायिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने अधिक लक्ष द्यावे असे आवाहन सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे यांनी केले. दुकानांना CCTV कॅमेरे बसावे. CCTV कॅमेरे असे बसावे की आपला दुकान प्लस रोड पण कव्हर होईल, जेणेकरून गुन्हेगाराचा चेहरा वगैरे असा आपल्या फुटेजमध्ये कॅप्चर झाला तर कुठलाही गुन्हा जर घडला तर तो डिटेक्ट करण्यासाठी सोपे जाईल आणि गुन्हेगारीला आळा बसेल. तसेच सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की पालकांना की आपले मुलं मोबाईल खेळत असताना ते काय काय डाउनलोड करतात, काय सर्च करतात, गुगलवर काय सर्च करतात, अभ्यासाव्यतिरिक्त आपल्याला वाटतं की ते अभ्यास करतात परंतु अभ्यासाव्यतिरिक्त ते काय सर्च करतात, पॉर्न व्हिडिओ असो किंवा गुन्हेगारी करण्याची प्रकार असो तरीका असो हे ते ह्या मोबाईलमधून शिकतात आणि मग असे आपल्याला न कळत ते गुन्हे करतात. मग आपल्याला याची कल्पना नसते तरी आपण आपल्या मुलांवर प्रबोधन करून त्यांचं मत परिवर्तन करून मोबाईल कसा वापरावा याबाबत आपण त्यांच्यावर नियंत्रित ठेवावी. सर्व नागरिकांना हे सातपूर पोलिसांतर्फे मी आवाहन करतो. धन्यवाद. सहाय्यक पोलीस आयुक्त शांताराम पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली मनोहर सूर्यवंशी पुढील तपास करीत आहे. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे, सातपूर.